मुलाखत देत अनेक महत्वाचे गौप्यस्फोट केलेत. 19 पासूनच्या आतापर्यंतच्या बऱ्याच पडद्याआडच्या ज्या गोष्टी होत्या त्या मात्र आता उजेडात राहिल्या. पहिल्यांदा न्यूज 18 लोकमतवर याबद्दल ते बोलले. आपल्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. देवजी सर्वात आधी स्वागत. ज्या पद्धतीनं पहिल्यांदाच उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका घेतली, खास करून अहंकार आणि अतिमहत्वाकांक्षा यामुळं ही जी युती आहे ती तुटली असं ते म्हणतायत. तुम्ही याबद्दल काय म्हणाल? हे अगदी स्पष्टच आहे. याचं कारण 2014 देखील आमच्यासोबत शिवसेना निवडून आली, नंतर आमच्यासोबत सरकारमध्ये आली, पण आपण बघा त्यांचं जे वागणं होतं, ज्या प्रकारे त्या काळामध्ये उद्धवजी किंवा त्यांचं मुखपत्र मोदीजींवर टीका करायचं, एक दिवस तर आम्हाला हा प्रश्न पडला की हे आपल्या बाजूनी आहेत की कोणाच्या बाजूनी आहेत. कारण जेवढ्या वाईट शब्दात विरोधक देखील बोलत नव्हते तेवढ्या वाईट शब्दात ते बोलत होते, आणि 19 देखील तशाच प्रकारे ते वागले. 100% अहंकार तर होताच, पण महत्वाकांक्षा होती, आणि त्या महत्वाकांक्षेपोटी त्यांनी जी काही जनमत दिलं होतं, लोकांनी मँडेट दिलं होतं, ते मँडेट तोडलं. मँडेट तोडल्याचा उल्लेख त्यांनी देखील केला की जनमत आमच्या बाजून होतं, खास करून जुन्या मैत्रीचा दाखला त्यांनी, बाळासाहेबांची आठवण सांगितली, जुन्या मैत्री दाखला, ना विचार राहिले ना गोष्टी राहिल्या. ही आडमुठी भूमिकाच येत्या काळातल्या ह्या सगळ्यामध्ये फक्त सत्ता आणि या सत्ता सगळ्याच्या बाजूला फिरली असं म्हणायचं आहे. एक काय आपल्याला सांगतो की 2017-18 दरम्यान NDA एक्सपांड करावा म्हणून त्या काळामध्ये शरद पवार साहेबांची आमची बोलणी झाली, आणि राष्ट्रवादीनी आमच्यासोबत सरकारमध्ये यावं अशा प्रकारचा जवळपास निर्णय झाला, पण त्या ठिकाणी आमच्या वरिष्ठांनी अट टाकली की शिवसेना आमचा जुना मित्र आहे, आम्ही त्यांना सोडणार नाही, त्यांच्यासोबत तुम्ही या, आपण तिघं मिळून या ठिकाणी सरकार करू. पण त्यावेळेस शरद पवार साहेबांनी भूमिका घेतली, शिवसेना राहणार असेल तर आम्ही येणार नाही. त्यामुळे मित्र म्हणून त्यांची काळजी ही प्रत्येक वेळी आमच्या वरिष्ठांनी घेतली, आणि तितकेच वेळा आमच्या वरिष्ठांना किती त्रास आपल्याला देता येईल, त्यांच्याबद्दल किती वाईट बोलता येईल, देशाच्या प्रधानमंत्र्यांबद्दल किती वाईट बोलता येईल, हे वारंवार त्यांच्या कृतीतून उद्धवजींनी आणि त्यांच्या पक्षाने दाखवून दिलं. मैत्री तुम्ही जपली, पण दुसऱ्या बाजूला पंतप्रधान असं देखील बोलले की एकीकडे तुम्ही मैत्री जपत होता, पण दुसऱ्या बाजूला केवळ पुत्री प्रेमापोटी किंवा पुत्र प्रेमापोटी दोन्ही पक्ष फुटले, आणि त्यांचं अंतर्गत राजकारण म्हणजे त्यांच्याच घरात आणि त्यांच्याच अंतर्गत राजकारणात हे सगळं झालंय. पटते 100% खरं आहे. मला एक सांगा, एखादा दूध पिणारा मुलगा देखील हे सांगू शकेल की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांना काही भविष्य होतं का? राष्ट्रवादी काँग्रेस ही पूर्णपणे सुप्रिया त्यांच्या हातात देण्याकरता अजितदादा आणि त्यांच्यासोबतचे लोक यांचे पंख रोज छाटले जात होते, आणि वारंवार अजितदादांना तोंडघशी पाडण्याचं काम जसं 3 वेळा म्हणजे बोलण्या पवारसाहेबांनी करायच्या, अजितदादांना पुढे करायचं, आणि शेवटच्या क्षणी त्या तोडायच्या आणि अजितदादांना तोंडघशी पाडायचं, जेणेकरून सगळ्या प्रोसेसमध्ये विलन कोण होईल तर अजित पवार होतील. अशा प्रकारे जे काही त्या ठिकाणी घडलं, निश्चित त्याचा एक मला असं वाटतं की फ्रस्ट्रेशन, राग, याला काही म्हणू शकतो आपण, तो निश्चित तयार झाला होता. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकनाथराव शिंदेजींच्या केसमध्ये एकनाथराव शिंदेजी आमदारांच्या पाठीशी उभे राहतात, आमदार त्यांच्याकडे अधिक जातात, आपले सुखदुःख त्यांच्याशी शेअर करतात, आणि त्यामुळे आता यांचं नेतृत्व मोठं होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांचं नेतृत्व छाटण्याचं काम सुरू झालं. म्हणजे नगरविकासचे मंत्री हे एकनाथराव शिंदेजी होते, आणि नगर MMRDAच्या बैठका थेट आदित्य ठाकरे घ्यायचे. एवढंच नाही तर कशा प्रकारे त्यांना अडचणीत आणता येईल असे अनेक प्रयत्न त्या ठिकाणी झाले, आणि
उद्धवजींच्या ज्यावेळी लक्षात आलं की आदित्य ठाकरेंना जर प्रोजेक्ट करायचं असेल तर हे अडसर होत आहेत आणि यांचे पंख छाटणं सुरू झालं, त्यावेळी साहजिकच एकीकडे हे लक्षात येत होतं की भिन्न विचारांच्या लोकांसोबत गेल्यामुळे आपलं ग्राउंड कमी होत आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच मदतीनं आपल्याला संपवलं जात आहे. त्यामुळे हे जे काही त्या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री बोलले आहेत की केवळ वैयक्तिक महत्वाकांक्षा आणि मोठ्या प्रमाणात अहंकार यामुळेच हा पक्ष फुटला. किरणजी, शरद पवार यांनी एक दोन दिवसांपूर्वी पुतीन अशी उपमा दिली, त्याच्यावर उत्तर देताना पंतप्रधान असं म्हणतायत की मुद्दे राहिले नाहीत आणि केवळ बदनाम केलं जात आहे, अशाच नाही मुद्दा पाय पवारांच्या भूमिकेवर. खरंच आहे, म्हणजे शरद पवार साहेब एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा मानसिकतेत यापूर्वी आम्ही कधीच पाहिले नाही. आता सर्व प्रकारचं जे काही म्हणजे राजकीय मूल्य असतात किंवा एक राजकारणामध्ये काही गोष्टी पाळायच्या असतात त्या सगळ्या त्यांनी सोडून दिलेल्या आहेत आणि जणू काही आता राजकारणामध्ये यापुढे आपल्याला काही लिगसीज तयार करायची नाही अशा आविर्भावात आता त्यांचं सगळं चाललेलं आहे. पण त्यांनी मोदीजींना काही म्हटलं तरी जनतेच्या मनात मोदीजी आहेत, मोदीजींचं काम जनतेने पाहिलं आहे आणि ज्या प्रकारे लोकतांत्रिक पद्धतीनं या देशामध्ये 10 वर्ष कारभार चाललेला आहे तोही लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांना काही म्हटलं तरी लोक ते मान्य करणार नाही. एक महत्वाचा मुद्दा या दरम्यान मुस्लिम जो कॉन्ट्रोवर्सी होत होती आणि त्यावर या ओबीसीच्या सगळ्यामध्ये मुस्लिमला ओढण्याचा प्रयत्न काँग्रेस करते असं ते म्हणतात. महाराष्ट्र देखील असं परिस्थिती दिसते का? कारण याचा काही उल्लेख नव्हता. ओबीसीच्या बाबतीतला वाटा हा मुस्लिमांच्या बाबतीत जी काही कॉन्ट्रोवर्सी झाली याबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केलं की फक्त ओबीसीला डिस्टर्ब करण्यासाठी किंवा ओबीसीला त्याच्यामध्ये आणण्यासाठी हे ओढलं जातं. त्यांनी कर्नाटकचं मॉडेल सांगितलं. आता कर्नाटकमध्ये तिथल्या सरकारने काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये धार्मिक आधारावर आरक्षण देता येणार नाही असं स्पष्टपणे दिलेलं आहे. कोणालाही धार्मिक आधारावर देता येत नाही आणि त्यामुळे जे भिन्न धर्माचे लोक आहेत त्यांना आरक्षणात आणता येत नाही आणि म्हणून काँग्रेसने आता मधला मार्ग काढलाय आणि त्यांनाच ओबीसी दाखवून ओबीसी समाजामध्ये त्यांना वाटेकरी करण्याचा घाट हा त्या ठिकाणी आलेला आहे. खरं म्हणजे ईडब्ल्यूएस सारखं आरक्षण या ठिकाणी आहे ज्याचा फायदा मुस्लिम समाजाला किंवा कुठल्याही अल्पसंख्याक समाजाला होतो, पण जाणीवपूर्वक ओबीसीचं आरक्षण कसं कमी करता येईल, त्यात कसे वाटेकरी करता येईल अशा प्रकारचा जो कर्नाटक मॉडेल तयार केला आहे आणि आता हे सगळे लोक सांगतात आम्ही कर्नाटक मॉडेल आणणार आम्ही कर्नाटक मॉडेल आणणार, हे ते मॉडेल आहे जे ओबीसीचा घात करणारं मॉडेल आहे. सर, एक वैयक्तिक आणि तितकाच राजकीय देखील प्रश्न. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याशी बोलताना सांगितलं की भरभरून कौतुक खरं तर त्यांनी तुमचं केलं की एक नंबर पक्ष होता, एवढ्या जागा होत्या आणि 5 वर्ष केवळ तुम्ही त्या पदावर राहिलात कायम मुख्यमंत्री पदावर, कुणालाही ते करता आलं नाही कित्येक वर्षात मागच्या, आणि म्हणून फक्त तुम्हाला टार्गेट केलं गेलं, मग ते भ्रष्टाचाराचे मुद्दे नव्हते, या सगळ्याबद्दल कसं बोलणं? मी पहिल्यांदा तर माननीय पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. जे काही आम्ही करू शकलो ते त्यांच्या आशीर्वादानेच करू शकलो. भक्कमपणे मोदीजी महाराष्ट्राच्या मागे उभे होते म्हणून महाराष्ट्र त्या काळात पुढे केला. एवढे प्रोजेक्ट्स त्या ठिकाणी झाले, 4 वर्ष 2015 ते 2019 महाराष्ट्राला इन्व्हेस्टमेंटमध्ये देशात नंबर 1 आम्ही ठेवलं. या सगळ्या गोष्टी घडू शकल्या याचं कारण अतिशय भक्कम पाठिंबा माननीय मोदीजींचा आमच्या मागे होता. तुम्ही मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर पायउतार झालात, हा तुमचा त्याग आहे, हा भाजपची हे आहे, याला त्यांनी देखील हेच कौतुक केलं? नाही, खरं म्हणजे मी एकच गोष्ट सांगतो की ज्या क्षणी मला हे सांगण्यात आलं त्या क्षणी मी ते याकरता स्वीकारलं की मी मुख्यमंत्री का झालो. पक्षामध्ये माझ्या पक्षाला असं वाटलं की हा व्यक्ती नीट चालवू शकतो, पक्षाने केलं म्हणून मुख्यमंत्री झालो. पक्षाने जर दुसऱ्याचा विचार केला असता तर दुसरा मुख्यमंत्री झाला असता.
मग एवढ्या मोठ्या पदावर बसून त्या ठिकाणी काम करण्याची संधी पक्षाने दिली. आज जे काही महाराष्ट्रात एवढं नाव झालं, महाराष्ट्रात नेतृत्व मिळालं, पक्षाने नेतृत्वाची संधी दिली म्हणून मिळालं, तर मग त्या पक्षाने आपल्याला सांगितल्यानंतर कुठलंही पद स्वीकारलं पाहिजे किंवा पदाविना राहा सांगितलं तरी देखील राहिलं पाहिजे या मताचा मी. खूप खूप धन्यवाद देवेंद्र फडणवीस. एकंदरीत बघितलं की पद हे महत्वाचं नाही, तर ज्या पक्षानं जी जबाबदारी दिली, त्यांनी मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि त्यानंतर पदा